श्री राम स्कूल ऑफ स्कॉलर्स, ठिकाण श्री साई समर्थ नगरी डिग्रस, नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमच्या शाळेची वैशिष्ट्ये: प्रशस्त व आकर्षक शाळेची इमारत, 400 मीटरचे भव्य खेळाचे मैदान, डिजिटल स्मार्ट बोर्ड सोबत आकर्षक वर्ग खोल्या, उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, सुसज्ज कम्प्युटर लॅब, CCTV ची सुविधा देखील उपलब्ध, प्रत्येक वर्गामध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या, तसेच स्कूल बसची सुविधा उपलब्ध, प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष, प्रत्येक महिन्याला पालक सभेचे आयोजन. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर डिग्रस मध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. डिग्रस आगाराच्या सर्व बसेस सुरू, सर्वच्या सर्व कर्मचारी कामावर परतले. गेल्या 7 महिन्यापासून बंद असलेली लालपरी आज दिनांक 22 एप्रिल रोजी रस्त्यावरून धावताना दिसत आहे. महाराष्ट्र शासनामध्ये विलीकरण व्हावे या मागणीकरिता एसटीचे चालक वाहकासह अनेक कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले होते. अनेक बसस्थानकासह मुंबईच्या शिवाजी पार्कवर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. एसटी कर्मचारी व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या, परंतु विलीनीकरणाची अट मान्य झाल्याशिवाय कामावर रुजू होणार नसल्याची ठाम भूमिका एसटी कर्मचारी यांनी घेतली होती. त्यातच न्यायालयाने 22 एप्रिल पर्यंत सर्व कर्मचारी यांनी कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्याने आज दिनांक 22 एप्रिल रोजी दिग्रस आगाराचे चालक वाकासह सर्व कर्मचारी हजर झाले. यावेळी दिग्रस आगार प्रमुखांनी माहिती दिली तर चालक व प्रवासी यांनी असुविधेचा पाढा वाचला. मी संदीप पडावी, आगार प्रमुख राप दिग्रस आगार. आजच्या स्थितीमध्ये आमच्या आगारामध्ये 78 चालक, 70 वाहक, 29 यांत्रिक कर्मचारी, 21 प्रशासकीय आणि चालकता वाहकाशी 9 कर्मचारी जॉईन झाले आहेत. त्यामुळे आजपासून आगारातील सर्व बसफेऱ्या सुरळीत चालू झालेल्या आहेत. आगारातील लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला, जसं औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नांदेड, अकोला यासारख्या, यवतमाळ यासारख्या बसफेऱ्या सुरू झाल्या असून आगारातील वाहतूक ही सुरळीत झाली असून संपूर्ण जनतेने राप वाहतुकीचा उपभोग घ्यावा अशी मी जाहीर आवाहन. आज दिनांक 22 एप्रिल आज रुजू झालो आणि आज अकोला येथे मार्गस्थ होत आहे. पण मार्गस्थ होत असताना माझ्या गाडीमध्ये नाही मला टूल आहे, ना अग्निशामकचा तो बंब म्हणतो तो नाही आहे, त्याच्यानंतर तो हॅशटॅग किट जो म्हणतो, असे खूप काही इथं प्रॉब्लेम आहे. तरी पण आज कोर्टाच्या आदेशानुसार मी 22 तारखेला रोजी होऊन आज अकोला हा ड्युटी करत आहे. काही अधिकाऱ्याच्या मनमर्जीने गाड्या घेऊन जावं लागत आहे. तुमचं नाव? माझं नाव दशरथ सहदेव. कोणत्या करायचं? डिग्रस आकार. गाडी बिलकुल स्वच्छ नाही आहे, तशीच ती याच्यातनं गाडी आलेली आहे. कुठे चालले तुम्ही? मी अकोल्याला चालले. अरे इतके दिवस हे एसटी बंद होते, आजपासून एसटी सुरू झाली. एसटी सुरू झाल्यानंतर जे एसटीची पाहिजे, जशी पाहिजे स्वच्छता पाहिजे, ते पाहिजे काहीच नाही. तुम्ही कोरोनाच्या बाबतीत एवढं जरा हे करत होते, पण आता कोरोनाच्या दृष्टीने तुम्ही काहीच त्याच्यात स्वच्छता घेत नाही. आज जे एसटी सुरू झाली याबद्दल तुम्हाला आनंद झाला की वाईट वाटते? याबद्दल आम्हाला आनंद झालाय. प्रत्येक लोक काही ट्रॅव्हल्सनी जाऊ शकत नाही, प्रत्येक लोकांची तशी कपॅसिटी नाही. जे गरीब लोक आहेत त्यांच्या हुतकूर लोकांसाठी एसटी महामंडळ अतिशय गरजेचं आहे, पण जे आहे त्याच्यात ती स्वच्छता सुधारणा. तुम्ही कोरोनाच्या बाबतीत जेवढी काळजी घेत होते तेवढी काळजी त्या एसटीच्या बाबतीत घेतली म्हणजे एसटीत सर्वसाधारण सगळे लोक बसत असतात, नुसते स्टँडर्ड किंवा सुशिक्षित लोक बसत नाही. सर्वसाधारण लोकांसाठी सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजे. व्यवस्थापकांनी ह्या सगळ्या दखली घेऊनच मग गाडी चालू करायची अशी आमची नम्र विनंती आहे. एकंदरीतच बरेच दिवसानंतर लालपरी रस्त्यावरून धावताना दिसत असल्याने प्रवासी बसस्थानकाकडे जाताना दिसत आहे. तर अनेक नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांनी लालपरी सुरू झाली होताच सुटकेचा श्वास सोडला आहे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.